Dear student, in the last lectures we have seen porifera, cilentrata, or it is also called as the cnidaria, platyhelminthes, which is chapte krumi, acylhelminthes, gol krumi, annelida, valayinkit, asha prakarche prani, arthropod, jyala apan tya thikani ka mhatlele sandhipad, mhanje anek pay asnare, molluska, म्हणजे मृदुकाय प्राणी, इकायनोडर्माटा, कंटकचर्मी प्राणी आणि आता आपल्याला पाहायचा आहे तो फायलम पाहायचा आहे हेमीकॉर्डेटा. हेमी म्हणजे काय? अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी संघ. पाहायचे असणारे काही कॅरेक्टर्स जे आहेत तर ते कॅरेक्टर्स आपल्याला त्या ठिकाणी लिहिले. पहिलं कॅरेक्टर्स आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की बॉडी ऑफ दिस अॅनिमल इज डिव्हायडेड इन टू थ्री पार्ट्स, दॅट इज प्रोबिसिस. या ठिकाणी दाखवलेले प्रोबिसिस. दुसरा पार्ट आपण दाखवलेला आहे क्वालर आणि तिसरा पार्ट दाखवलेला या ठिकाणी ट्रंक. म्हणजे हे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचे असताना जे काही शरीर जे आहे तर ते शरीर तीन भागामध्ये त्या ठिकाणी विभागलेलं असतं. पहिला भाग काय म्हटलं आपण त्या ठिकाणी प्रोबोसिस, ज्याला आपण त्या ठिकाणी शुंड त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. क्वालर शर्टाला क्वालर असते. मागे मी सांगितलं या क्वालरला मराठी शब्द एक गळापट्टी, गळ्याच्या भोवती त्या ठिकाणी पट्टी आहे म्हणून तिला म्हटले क्वालर. आणि तिसरा भाग आपल्याला म्हटले ट्रंक. ट्रंक म्हणजे काय तर त्या ठिकाणी प्रकांड, अशा प्रकारचा मराठी शब्द त्या ठिकाणी आहे. म्हणजे पहा पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगताय काय सांगताय की बॉडी ऑफ दीज अॅनिमल इज डिव्हायडेड divided into three parts. तीन भाग. कोणकोणते तीन भाग? तर पहिला सांगितलं आपल्याला प्रोबेसिस, बरोबर. प्रोबेसिसलाच काय म्हटलं आपण त्या ठिकाणी शुंड त्या ठिकाणी म्हटलं. दुसरा भाग त्या ठिकाणी दाखवला आपण कॉलर, ज्याला आपण त्या ठिकाणी गळापट्टी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि तिसरा भाग जो आहे तर त्याला म्हटलं आपण ट्रंक. ट्रंक म्हणजे तर त्या ठिकाणी प्रकांड. अशा तीन भागामध्ये या प्राण्याचं असणारं जे काही शरीर जे आहे तर ते शरीर त्या ठिकाणी विभागलेलं असतं. सेकंड कॅरेक्टरिस्टिक आपल्याला सांगते की नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द प्रोबेसिस रिजन. म्हणजे या ठिकाणी जे काही शुंड आपण दाखवलेले या शुंडामध्येच फक्त त्या ठिकाणी पृष्ठरज्जू जो आहे तर तो पृष्ठरज्जू त्या ठिकाणी असतो. आणि हेन्स दे आर कॉल्ड ॲज हेमीकॉर्डेट. आणि म्हणूनच त्याला त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे असमपृष्ठरज्जू प्राणी त्या ठिकाणी म्हटलेले. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगितलेली नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन प्रोबोसिस रिजन ओनली. ज्या ठिकाणी असणार काही पृष्ठरज्जू जो आहे तर तिकडे असणारे प्रोबेसिस मध्ये शुंडामध्ये त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून याला काय म्हटलेलं आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले हेमी क्वार्टेट्स त्या ठिकाणी म्हटले. काय म्हटलेले हेमी क्वार्टेट्स किंवा हेमी क्वार्टेट. म्हणजे याचं असणारे जे काही शुंड जे आहे तर त्या शुंडामध्ये पृष्ठरज्जू त्या ठिकाणी असतो. म्हणून त्यालाच त्या ठिकाणी अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी त्या ठिकाणी. तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितले की दीज अॅनिमल्स आर ऑल्सो कॉल्ड एज अॅक्रॉन ऑर. हा काय म्हटलेले तर या प्राणी जे आहे तर त्या प्राण्यांना काय म्हटलेले तिसरं अॅनिमलला काय म्हटलेले अॅक्रॉन ऑर. मराठीमध्ये सुद्धा त्याला त्या ठिकाणी काय म्हटलेले अॅक्रॉन ऑर त्या ठिकाणी म्हटलेले. अॅक्रॉन म्हणजे जनता असं म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. चौथा आकडा दिलेला आहे दीज आर मराईन अॅनिमल्स लिव्ह इन द ब्युरोज. ब्युरोज म्हणजे बीड. कुठे कुठे बीड त्या ठिकाणी असतं? इन सँड. चौथी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला त्या ठिकाणी सांगताय काय सांगताय की दीज आर मराईन अॅनिमल म्हणजे सागरी प्राणी त्या ठिकाणी. आणि कुठे लाटांना दिसतात तर लिव्ज इन ब्युरोज. ब्युरोज म्हणजे बीड. आणि हे बीड कुठे असते
तर समुद्रामधली असताना जी काही वाळू जी आहे तर त्या वाळूच्या आतमध्ये हे काय करताना दिसतात, बीळ जी आहे तर ते बीळ करून त्या ठिकाणी राहताना दिसतात. पाचवी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितली की दे हॅव वन टू मेनी फॅरेंजियल गिल स्लिट्स. काय सांगितलेली की दे हॅव वन टू मेनी, एक किंवा अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही फॅरेंजियल गिल स्लिट्स, म्हणजे एक किंवा अनेक अशा प्रकारच्या असणारे काही कल्ला विद्र जे आहे तर ती कल्ला विद्र कशासाठी असतात, श्वसन जे आहे तर त्या श्वसनासाठी त्या ठिकाणी असतात. सहावं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितली की दे आर युनिसेक्चुअल, युनिसेक्चुअल आर सम मे बी हर्मेफ्रॉडाइट्स. या गटामधले असणारे काही प्राणी जे आहेत ते सांगितले तर आपल्याला काय सांगता येईल, दे आर युनिसेक्चुअल, एक लिंगी प्राणी असणारे, एकच सेक्स ऑर्गन असणारे, किंवा सम मे बी काही असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते कसे सांगितले आपल्याला, हर्मेफ्रॉडाइट, जी उभयलिंगी जी आहे तर ती उभयलिंगी त्या ठिकाणी असतात. बरोबर, त्याची उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिलेली पाहत, पहिलं आपल्याला दिलेली तर या ठिकाणी पाहत स्पेलिंग प्रमाणे उच्चार करायचा आहे, बॅलॅनोग्लॉसिस. बरोबर, आणि दुसरं आपल्याला दिलेलं आहे सॅक्रोग्लॉसस. पहिलं सांगितलेलं बॅलॅनोग्लॉसस, दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे सॅक्रोग्लॉसस. म्हणजे अशा प्रकारची दोन उदाहरणं जी आहेत तर ती दोन उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी फायलम हेमिकॉर्डेटा जे आहे तर त्या फायलम हेमिकॉर्डेटा म्हणजे त्या ठिकाणी सांगतो. आता पान नंबर 71 वर काय माहिती दिलेली पहा, थ्रू द व्ह्यू पॉइंट ऑफ द इव्होल्युशन बॅलॅनोग्लॉसस इज कन्सिडर्ड ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन द नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. उत्क्रांतीचा असणारा जो काही दृष्टिकोन जो आहे तर त्या उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलॅनोग्लॉसस या प्राण्याला नॉन कॉर्डेट्स म्हणजे असमपृष्ठरज्जू प्राणी आणि कॉर्डेट्स म्हणजे समपृष्ठरज्जू प्राणी याच्यामधली कनेक्टिंग लिंक म्हणजे दुवा जे आहे तर ती दुवा त्या ठिकाणी म्हणतात. दीज ॲनिमल शो द कॅरेक्टर्स ऑफ द बोथ द ग्रुप्स. हे जे काही प्राणी जे आहेत, कोणता बॅलॅनोग्लॉसस हा काय करताना असतो, दोन्ही प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचे थोडे थोडे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म त्या ठिकाणी दाखवतो. त्याच्यानंतर पुढे आता पुढे पेज नंबर 72 वर आपल्याला पुढचा फायलम दिलेला आहे कॉर्डेटा, समपृष्ठरज्जू प्राणी सांग. पण काय सांगितले की दीज ॲनिमल हॅव नोटोकॉर्ड इन दिअर बॉडी. हे जे काही फायलम कॉर्डेटा म्हणजे समपृष्ठरज्जू प्राणीसंघ जो आहे तर या प्राण्यांच्या शरीरामध्ये आधार देण्यासाठी नोटोकॉर्ड, जसं आपल्या पाठीला त्या ठिकाणी पाठीचा कणा त्या ठिकाणी असतो तसं त्या ठिकाणी शरीराला आधार देणारा पृष्ठरज्जू जो आहे तर तो पृष्ठरज्जू त्या ठिकाणी असतो. ऑल कॉर्डेट्स आर इन्क्लुडेड इन द सेम फायलम. म्हणजे सर्व समपृष्ठरज्जू असणारे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी हा जो काही एकच संघ जो आहे तर त्या एकाच संघामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केले. द फायलम कॉर्डेटा इज क्लासिफाईड इन टू थ्री सब फायलम. आता या ठिकाणी हा जो काही समपृष्ठरज्जू प्राणी संघ जे आहे तर त्याचे तीन उपसंघ जे आहेत तर त्या तीन उपसंघामध्ये त्या ठिकाणी त्याचं असणारे जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि फॉलोइंग आर द इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ द फायलम कॉर्डेटा. समपृष्ठरज्जू प्राणी संघ जो आहे तर त्याची काही महत्वाची असणारी काही लक्षणं जी आहेत तर ती लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. पहिलं कॅरेक्टर त्या ठिकाणी लक्षण दिलेले की नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ऍट लिस्ट एनी डेव्हलपमेंट स्टेज. म्हणजे ठिकाणी विकासाची असणारी काही अवस्था जी आहे तर त्या विकासाच्या अवस्थेपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू जो आहे तर तो पृष्ठरज्जू त्या ठिकाणी असतो. पहिलं कॅरेक्टर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल, काय सांगता येईल की नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन
the body at least any developmental stage जी विकासाची कोणती ना कोणती असणारी काय अवस्था जी आहे तर त्या विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्या लक्षात येतं असते की शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू जो आहे तर तो पृष्ठरज्जू त्या ठिकाणी असणार आहे. दुसरं कॅरेक्टर्स त्या ठिकाणी सांगितलं आपल्याला फॅरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ऍटलिस्ट एनी डेव्हलपमेंट स्टेज. म्हणजे विकासाची कोणती ना कोणती असणारी जी काही अवस्था जी आहे तर त्या अवस्थामध्ये फॅरेंजियल गिल स्लिट्स त्यालाच काय म्हणतो आपण ग्रसनी कल्लाविद्र जी आहे तर ती ग्रसनी कल्लाविद्र त्या ठिकाणी असणार. दुसरी कॅरेक्टरिस्टिक आपल्याला सांगता येईल काय सांगता येईल तर त्या ठिकाणी फॅरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट इन द बॉडी at least any developmental stage. जी विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये ग्रसनी कल्लाविद्र जी आहे तर ती ग्रसनी कल्लाविद्र आपल्याला त्या ठिकाणी आढळण्यात आलं. तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ द बॉडी. पहा की चेतारज्जू जो आहे मागच्या पाठीच्या कण्यामध्ये असणारा स्पायनल कॉर्ड जो आहे तर तो एकच असून पृष्ठ म्हणजे मागची असणारी जे काही बाजू त्या ठिकाणी असतो आणि कशाच्या रूपामध्ये असतो ट्युब्युलर म्हणजे नळीसारखा आणि दुसरं सांगितलं आपल्याला हॅलो म्हणजे पोकळ जे आहे तर ते पोकळ त्या ठिकाणी असतो. तिसरी कॅरेक्टरिस्टिक काय सांगता येईल की सिंगल त्याच्यानंतर ट्युब्युलर म्हणजे नळीसार ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल म्हणजे मागची बाजू डॉर्सल साइड ऑफ द बॉडी म्हणजे हा जो काही प्राणी जो आहे तर त्या प्राण्यामध्ये चेतारज्जू ज्याला आपण त्या ठिकाणी स्पायनल कॉर्ड म्हणतो तो एकच असून कुठे असणारे पृष्ठबाजू म्हणजे मागच्या बाजूला नळीसारखा आणि पोकळ त्या ठिकाणी असतो. सर्वात महत्वाचं पहा की हर्ट इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साइड ऑफ द बॉडी. काय सांगितलेले हर्ट इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साइड ऑफ द बॉडी. हृदय जे आहे हृदयच्या बाबतीमध्ये सांगते आधर बाजू आधर म्हणजे पुढची असणारी जे काही बाजू जी आहे तर त्या पुढच्या बाजूला त्या ठिकाणी हृदय जे आहे तर ते हृदय त्या ठिकाणी असणार. येते मग त्याचे जे काही कॉर्डेटा जो आहे तर तो कॉर्डेटाचे तीन सब फायलम आपल्याला पाहिजे तर त्याच्यामधला पहिला सब फायलम आपला दिलेला आहे युरो कॉर्डेट. की असणारा जो काही कॉर्डेटा जो आहे काय सांगतोय कॉर्डेटा त्याचे थ्री सब फायलम आपल्याला पाहिजे थ्री सब फायलम म्हणजे तीन उपसंघ त्याच्यामधला पहिला सब फायलम आपल्याला पाहिजे तर तो कोणता सांगितलाय युरो कॉर्डेटा. कोणता पाहिजे तर त्या ठिकाणी पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी किंवा दुसरं नाव दिलेलं आहे कुंचतयुक्त बाह्य कवची प्राणी त्याला म्हटलेलं युरो कॉर्डेट. आता याची असणारी जी काही कॅरेक्टरिस्टिक्स जी आहे तर ती कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली पहिलं दिलेलं आहे की दीज आर मराईन ॲनिमल. पहिलं कॅरेक्टर आपल्याला सांगता येईल शॉर्टकट मध्ये की दीज आर मराईन ॲनिमल्स. आता मराईन ॲनिमल्स म्हणजे सागरी प्राणी त्या ठिकाणी किंवा सागर निवासी आहेत सागरामध्ये त्या ठिकाणी आढळण्यात आले म्हणून त्याला म्हटलेले मराईन ॲनिमल. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितलेली की देअर बॉडी इज कव्हर्ड बाय स्किन लाईक टेस्ट आर ट्युनिक.
I Santai, if their body is covered by कशाने कवर असते तर खालील आपल्याला स्किन लाईक म्हणजे त्वचा आपल्या शरीरावर काय असते त्वचा त्या ठिकाणी असते तर तसं स्किन लाईक काय म्हटलेले ट्युनिक पाय या ठिकाणी दाखवलेली ट्युनिक लाईक ट्युनिक किंवा त्यालाच त्या ठिकाणी दुसरा एक शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे की टेस्ट म्हणजे यांचं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीर कुंचक या ठिकाणी कुंचक ट्युनिक म्हणजे काय कुंचक ह्याचे काय असणार ते काय स्किन स्किन म्हणजे कातड किंवा चर्मासारखे जे काय आवरण जे आहे तर त्या आवरणाने त्या ठिकाणी ते आच्छादलेलं असत. तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेले की लार्वा ऑफ दिस ऍनिमल्स आर फ्रीली स्विमिंग अँड नोटोकॉट इज प्रेझेंट इन ओनली टेल रिजन ऑफ द लार्वा. की आता लार्वर स्टेज म्हणजे आळी अवस्थेमध्ये पोहणारे जे काही प्राणी जे आहे तर याच्यामध्ये फक्त असणारी जी काही टेल सेफ्टी जी आहे तर त्या सेफ्टीच्या भागामध्येच आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही नोटोकॉड जो आहे पृष्ठरज्जू जो आहे तर तो पृष्ठरज्जू त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो आणि हेन्स दे आर कॉल्ड एज द युरोकॉर्नेट. आणि तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे लार्वल स्टेज काय म्हटलेले लार्व्हल अशा प्रकारचा शब्द आहे किंवा लार्वी स्टेज म्हटलेले लार्वी स्टेज मध्ये असणारा जो काही अॅनिमल जो काय असताना दिसतोय फ्रीली त्या ठिकाणी स्विमिंग जे आहे तर ते स्विमिंग त्या ठिकाणी करताना दिसतो पाण्यामध्ये पोहताना दिसतो तर अशा प्रकारचा असणारा जो काही प्राणी जो आहे तर त्याच्यामध्ये असणारा जो काही नोटोकॉड जो आहे तर तो नोटोकॉड कुठे असतो तर असणारा जो काही टेल रिजन सेफ्टीचा असणार जो काही भाग जो आहे तर त्या सेफ्टीच्या भागामध्ये त्या ठिकाणी नोटोकॉट त्या ठिकाणी आढळून येता दिसतो आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आपण त्या ठिकाणी तर म्हटलेलं युरोकॉर्डेट. बरोबर युरोकॉर्डेट त्या ठिकाणी म्हटलं म्हणजे पुच्छ टेल म्हणजे काय तर सेफ्टी किंवा पुच्छ समरुष्ट समपृष्ठरज्जू प्राणी जे आहे तर ते प्राणी त्याला त्या ठिकाणी म्हटले युरोकॉर्डेटा काय म्हटलेलं आहे की नोटोकॉर्ड जो आहे तर तो कुठे असतो सेफ्टी मध्ये पुच्छ मध्ये त्या ठिकाणी असतो म्हणून त्याला म्हटले पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी त्या ठिकाणी. चौथा आपल्याला कॅरेक्टरिस्टिक दिलेली की लार्वा मेट्रोमॉर्फॉस काय म्हटलेले लार्वा मेट्रोमॉर्फॉस इन टू ऍडल्ट आफ्टर सेटिंग डाऊन ऍट द बॉटम ऑफ द सी म्हणजे सागर तळाशी स्थिरावल्यानंतर आळ्यांचं रूपांतर जे आहे तर ते स्थानबद्ध अशा प्रकारची प्रौढ जी आहे तर त्या प्रौढांमध्ये त्या ठिकाणी होताना दिसतो. पुन्हा एकदा ऐक काय सांगते की लार्वा मेटामॉर्फस इन टू ऍडल्ट म्हणजे सर्वसाधारणपणे आळ्यांचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे तर प्रौढामध्ये त्या ठिकाणी होतं तर त्या वेळेला हे काय आता नसतात सागराचा असणारा जो काही तळ जाय तर त्या स्थळामध्ये काय आता नसतात स्थिरावताना त्या ठिकाणी दिसतात. आणि पाचवं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली की जनरली दीज ऍनिमल्स आर हर्मा फॉराइट. पाचवी कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगितलेली ही आपल्याला हर्मा फॉराइट काय सांगितलेली HERME पुन्हा एकदा स्पेलिंग पहा काय लिहिलेलं आहे तर सर्वसाधारणपणे स्पेलिंग जे आहे तर त्या स्पेलिंगचा आपल्याला विचार करायचा आहे HERME PHROIRODIT काय आहे पुन्हा एकदा पहा PHROIRODIT म्हणजेच काय तर या ठिकाणी उभय म्हणजे सेक्स आर्गन जो आहे तर तो सेक्स आर्गन कसा असणार आहे एकाच प्राण्यामध्ये त्या ठिकाणी असणार याची असणारी जी काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी दिलेली पहा. आता ही जी काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं पहिलं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी दिलेली पहा या ठिकाणी या गटामध्ये तर पहिलं आपल्याला दिलेले याच्यामध्ये या ठिकाणी आपण म्हटलेलं हार्टा मानिया बरोबर हे एक उदाहरण त्या ठिकाणी दिलेली त्याच्यानंतर जो दुसरं आपल्याला दिलेले डॉली ओ लव
दुसरं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे, स्पेलिंग प्रमाणे त्या ठिकाणी उच्चार जो आहे तो उच्चार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. तिसरं दिलेलं आहे ऐको प्ले टू रुआ. काय काय दिलेली, पहिलं उदाहरण दिलेलं आपल्याला तर त्या ठिकाणी इर्ड मांड्या, त्याची आकृती मी या ठिकाणी काढलेली आहे. दुसरं आपल्याला दिलेले डोली ओलम, ती आकृती तुम्हाला त्या ठिकाणी पुस्तक घ्यायचं तर त्या पुस्तकामध्ये पान नंबर 72 वर त्या ठिकाणी दिली. त्याच्यानंतरच पुढचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगितलंय ऐको प्लुरा. काय म्हटलेले, ऐको प्लुरा. आणि पुढचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी पहा, अशा प्रकारची तीन उदाहरणं द्यायचं तर तीन उदाहरणं पुन्हा एकदा पहा. इर्डमानिया, दुसरं दिलेले डोलिओनम, आणि तिसरं दिलेले ऐको प्लुरा. अशा प्रकारची तीन उदाहरणं जी आहेत तर ती तीन उदाहरणं आपल्याला असणार होतं. काही सब फायलम युरोकॉर्डेटा जी आहे तर त्या युरोकॉर्डेटाची त्या ठिकाणी सांगता येईल. एवढाच असणार होतो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. याच्या पुढचा असणार होतं काही सेकंड सब फायलम जो आहे सिपेलकॉर्डेटा, म्हणजे शीर्ष. शीर्ष म्हणजे काय तर असणारं जे काही डोकं जे आहे त्याच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे. तर शीर्ष समपृष्ठ रज्जू प्राणी हा आपण त्या ठिकाणी पुढील तासाला पाहू. धन्यवाद.